फेसबुक हो या चाहे इंस्टाग्राम, सभी और फोटो अपलोड करने का क्रेज लगा हुआ है। मगर क्या आपको पता है कि एक गलत फोटो आपको जेल की हवा खिला सकती है? जी हाँ, ऐसा ही एक मामला महाराष्ट्र के नागपुर में सामने आया है। प्राप्त जानकारी के अनुसार क्राइम ब्रांच यूनिट 3 को जानकारी मिली थी कि एक व्यक्ति के पास देसी कट्टा देखा गया है। यूनिट ने इसी की जानकारी पर कुणाल कुंभारे को गिरफ्त में लिया। गिरफ्त में लेने के बाद उसकी तलाशी लेने पर उसके पास से एक देसी कट्टा पाया गया और पूछताछ करने पर कुणाल ने बताया कि उसने ये कट्टा उसके दोस्त मनोज बाबने से लिया था। पुलिस ने कुणाल की जानकारी पर मनोज को भी गिरफ्त में लेकर उस पर भी मामला दर्ज किया है। बताया जा रहा है कि कुणाल ने कट्टे के साथ अपनी फोटो भी सोशल मीडिया पर अपलोड की थी। इसी मामले में पुलिस कुणाल को ढूंढ रही थी। युनिट 3 गुन्हे शाखा यांचे पथकातील कर्मचाऱ्यांना गोपनीय माहिती मिळाली होती की भाग्यश्री नगर येथे राहणारा कुणाल कुंभारे याच्याजवळ एक अग्निशस्त्र आहे अशी गोपनीय माहिती मिळाली होती। त्यावरून आपण गोपनीय माहितीनुसार आम्ही स्टाफसोबत जाऊन त्याचा शोध घेतला असता तो सदर आरोपी कुणाल कुंभारे हा त्याच्या घराजवळ भाग्यश्री नगर येथे मिळून आला। त्याच्या अंगझडती घेतली असता त्याच्या अंगझडतीमध्ये त्याच्या कमरेला एक देशी कट्टा मिळून आलेला आहे। मॅगझिनसहित तो देशी कट्टा मिळून आलेला आहे तर तो आम्ही त्या गुन्ह्यामध्ये जप्त केलेला आहे। त्या कुणाल कुंभारे याच्याविरुद्ध नंदनवन पोलीस स्टेशन येथे आर्म्स ॲक्ट प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे। सदर आरोपीकडे विचारपूस केली असता हा कट्टा कुठून आणला याबाबत विचारणा केली असता त्याने त्याचा मित्र मनोज गुलाबराव बावने राहणार शिवणनगर खरबी रोड याच्याकडून आणल्याची माहिती दिली आहे। त्याने दिलेल्या माहितीवरून मनोज बावने यासही आम्ही ताब्यात घेऊन दोघांच्या विरुद्ध नंदनवन पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद केला आहे आणि दोघांनाही पुढील तपास कामी नंदनवन पोलीस स्टेशन यांच्या ताब्यात देण्यात आले आहे। दोन्ही आरोपी मजुरीचे काम करतात। त्यापैकी कुणाल कुंभारे याच्याविरुद्ध याच्या अगोदर गुन्हे दाखल आहेत। ठोस कारण म्हणजे त्यांनी सांगितलेलं नाही आहे तसं कशासाठी आणले त्याच्याबद्दल आपण तपास करीत आहोत। NBCN न्यूज के लिए अखिलेश भारद्वाज के साथ अभिषेक पांसी की रिपोर्ट।